घरातला वडीलधारी माणूस गमावला, रतन टाटांना अखेरचा निरोप देताना 140 कोटी भारतीयांची भावना। उद्योग महर्षींवर वरळीतल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, महाराष्ट्र सरकारची केंद्राला विनंती, राज ठाकरेंचंही पंतप्रधानांना पत्र। महाराष्ट्र सरकारची रतन टाटांना विशेष श्रद्धांजली, उद्योग पुरस्कार आणि उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचे 80 निर्णय, अनेक समाजांसाठी महामंडळाची घोषणा, स्थापन करण्यासही मंजुरी, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोरिवली तालुक्यातील जागा देणार। शिवसेना भवनाजवळ लागलेले दसरा मेळाव्याचे बॅनर चर्चेत, बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 12,626 घरांसाठी सोडत जाहीर, उद्या दुपारी 12 वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार, तर 27 डिसेंबरला निघणार लॉटरी। स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालकडून निवृत्तीची घोषणा, डेव्हिस कप फायनलनंतर टेनिसच्या कोर्टवरून होणार निवृत्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।